नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे भारतीय बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, शेतकरी विरोधी निर्णय घेणार नाही असे पियुष गोयल यांनी आपल्याला गवई दिलेली आहे। काय आहे ही बातमी सविस्तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या आणि मागण्याबाबत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मंगळवारी दिल्लीत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली आहे। 20 मिनिटाच्या भेटीनंतर त्यांना विदर्भातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या। यावर शेतकऱ्यांविरोधात कुठलाही निर्णय घेणार नाहीत अशी गवई गोयल यांनी तुपकर यांना दिली आहे। तुपकर म्हणाले की सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी संकटात आहे। अतिपावसाने नुकसान झाले, राज्य सरकारकडून कोणतीही नुकसान भरपाईची अपेक्षित मदत मिळाली नाही। पोल्ट्री लॉबीची ही सोयाबीनचा दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणत आहेत, तर कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया ही संघटना कापसाचे दर कमी करण्याबाबत केंद्र सरकारकडे आग्रह धरत आहेत। तरीसुद्धा केंद्र सरकारने या दबावाला बळी न पडता सर्वसामान्यांचं शेतकऱ्यांचा गंभीर विचार करावा आवश्यक असल्याने तुपकर म्हणाले। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विदर्भ प्रमुख दामूअण्णा इंगोले व रमेश आंबोरे हे सुद्धा उपस्थित होते। तर पियुष गोयल यांनी आपल्याला गवई दिलेली आहे की शेतकऱ्याविरोधी कुठलाही निर्णय आम्ही घेणार नाहीत, कापसाचे बाजारभाव चांगले वाढतील। तर शेतकरी मित्रांनो, हे होते महत्त्वाचे कापूस बाजारभावाविषयी अपडेट। व्हिडिओ आपला इतर शेतकऱ्यांनाही शेअर करा आणि आपण आपल्या भारतीय बाजारभाव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।